हे पितरानो तुम्हाला नमस्कार। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः। या देवी सर्वभूतेषु सर्वरूपेण संसिस्ता नमस्तस्य 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 नमो नमः। शिवशरणार्थ मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करेन। मित्रांनो, आपल्या सणातील हिंदू धर्मातील सण वार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास आपल्या कुळदेवीची सेवा या नवरात्राच्या दरम्यान कशी करायची ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। यात आपली कुळदेवी म्हणून आज या विभागामध्ये माता सप्तशृंगी देवीचं माहिती मी आपणास सांगणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्र, मित्रांनो, महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी अर्धे पीठ नाशिक जिल्ह्यातील वणी गावी आहे। सह्याद्रीच्या पठारावर बसलेले आहे। वानर सेना येथे सतत वावर बसते। मित्रांनो, या गडावरी देवीला पूर्ण प्रदक्षिणा घालता येते, पण हा प्रवास मित्रांनो पायाने चालण्यासाठी खडतर आहे, कठीण आहे, शक्यतो न जमण्यासारखा। पण काही भक्त जीव मुठीत घेऊन किंवा प्राणापलीकडे आपल्या देवीला समजून ते हे कर्मकांड पूर्ण करतात। धन्य त्या अशा भक्तांना। मित्र, दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना या देवीच्या दर्शन भेटीला आल्याचे सांगितले जाते। पुराणानुसार महिषासुर शुंभ निशुंभ या दानवाचा वध केल्यानंतर देवी या गडावर येऊन विश्रांती घेतली। या दानवाचेही मंदिर या ठिकाणी आहे। राम रावण युद्धात लक्ष्मण मूर्छित झाला तेव्हा हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला। रस्त्यात या पर्वताचे काही तुकडे गळून पडले, त्यापैकी एक तुकडा म्हणजे सह्याद्रीचा डोंगर आहे। मित्रांनो, श्री दत्तगुरु आणि भगवान शिव या दोघांनी शाबरी विद्येची सुरुवात या देवी मार्फतच सुरू केली। काही नाथांनी या देवीकडून शाबरी विद्या ग्रहण केली। छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या लुटीनंतर देवीच्या दर्शनास आले होते। गडावर जाण्यासाठी 1472 पायऱ्या जवळपास आहेत। मित्रांनो, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती हे देवीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगी देवी। मार्करंडेय ऋषी व पराशर ऋषी मुनींनी याच गडावर घोर तपस्या केली होती। मित्रांनो, महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांना ओंकाराचे सगुण रूप मानतात। मित्रांनो, ओंकारात 3.5 मात्रा आहेत। अकार पीठ माहूरगड
उकार पीठ तुळजापूर व मकार पीठ कोल्हापूर, तर अर्ध मात्रा म्हणजे सप्तशृंगी। देवीच्या मूळ ठिकाणचे दर्शन सर्वांना होत नाही, म्हणून या पीठाला अर्धे पीठ म्हटले हे लक्षात। या गडावर सात शिखरे आहेत मित्रांनो, आपल्याला दुरूनच ते दिसतात। पानाचा विडा खाऊन थुंकल्याने तो तांबूल तीर्थ यात पडला आणि ते त्या ठिकाणी तांबूल तीर्थ निर्माण झाले। काजळ घातलेले डोळे धुतल्याने काजळ तीर्थ तयार झाला। या गडावर असे अनेक तीर्थ आहेत, पण ती काही सर्वच आपल्याला दिसत नाही। गुढीपाडवा, चैत्र, गोकुळाष्टमी, नवरात्री, कोजागिरी, लक्ष्मीपूजन, हरिहर भेट, महाशिवरात्र इत्यादी उत्सव या ठिकाणी आनंदाने साजरे केले जातात। भक्तांची अलोट गर्दी असते मित्रांनो। मित्रांनो, सप्तचिरंजीवापैकी एक मार्कंडेय ऋषी यांनी दुर्गा सप्तशती ग्रंथ निर्माण केला आणि त्याचे श्रवण करण्यासाठी देवी आता सात शिखरावर ध्यान रूपी विराजमान झाली आहे। म्हणून या देवीला सप्तशृंगी निवासिनी असे नाव पडले आहे। तिने मोठ्या आवडीने आणि गोडीने कान देऊन ऐकलेले आहे मित्रांनो। स्वतःची स्तुती देवीने या मार्कंडेय ऋषीकडून ऐकली आहे मित्रांनो, तेव्हा तिला खूप बरे वाटले। शिर्डीचे साईबाबा ही या देवीच्या दर्शनासाठी आले होते मित्रांनो अनेक वेळा। पेशवे व अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार मध्यंतरी केला होता। अशा प्रकारे या देवीच्या मंदिराविषयी या ठिकाणी आपण माहिती पाहिली मित्रांनो। मित्रांनो, ब्रह्मदेवाच्या आता या देवीचे आपल्याला प्रश्न पडेल की या देवीची उत्पत्ती नेमकी कशी झाली आहे। तर या देवीची उत्पत्ती मित्रांनो अशा प्रकारे आहे, ब्रह्मदेवाच्या कमंडलू पासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप आहे। ही जी गिरिजा नदी आहे मित्र, महानदी, मोठी नदी, तिचे स्वरूप या देवीचे असल्याचे सांगण्यात येते मित्र। स्वयंभू मूर्ती आहे, 18 भुजांची। या मंदिराला 3 महाद्वार आहे, शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार। या तीनही दारात मातेचे दर्शन भक्तांना घेता येते मित्र। मूर्ती 9 फुटांची असून शेंदूर लेपन केलेले असते। 18 हातात वेगवेगळी आयुधे आहेत मित्रांनो। देवीला 11 वार पैठणी शाल लागतो, 3 वार खण लागतो। डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले व नथ आहे मित्र, मंगळसूत्र, पुतळ्यांची माळ आहे मित्र, कमरपट्टा, पायात तोडे आहेत मित्र, इत्यादी अलंकार देवीला रोज घातल्या जातात मित्रांनो। देवीचे मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून उघडते ते रात्री 8 वाजेपर्यंत जवळजवळ काकड आरतीनंतर 8 वाजता महापूजा अभिषेकयुक्त पंचामृत स्नान या पैठणी शालू वगैरे जे आहे ते नेसवतात मित्रांनो। इतर साज श्रृंगार केला जातो मित्रांनो। पहाटे मुखात पानाचा विडा दिला जातो, गोड मिठाई व फळांचा नैवेद्य दाखवतात मित्रांनो।
मित्रांनो, मार्कंडेय ऋषी महिषासुराचा वध होण्यासाठी मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते. या यज्ञाच्या आगीत माता महिला महिषासुरांचा वध करण्यासाठी माता सप्तशृंगी देवी प्रकट झाली. मित्रांनो, मित्रांनो 12 वाजता या देवीला महानैवेद्य आरती, सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते. मित्रांनो, यानंतर 8 वाजता सर्व दारे बंद केले जातात. देवीच्या पूजेचा मान देशमुख व दीक्षित घराण्याकडे आहे. मित्रांनो, दर पौर्णिमेला मोठा धार्मिक उत्सव या ठिकाणी केला जातो. मित्रांनो, भक्तांमार्फत केल्या जातो. तसेच या देवीचा नैवेद्य जो आहे तो पुरणपोळीचा असतो. मित्रांनो, चैत्र पौर्णिमेला दरेगावचे जे पाटील आहेत मित्रांनो, घराणे, पाटील घराणे, 11 मीटर लांबीचा भगव्या रंगाचा कीर्तिध्वज उत्तरच्या दिशेने फडकवल्या जातो. मित्रांनो, मिरवणूक काढतात. काळीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, शीतकडा, गणेश मंदिर, गुरुदेव आश्रम इत्यादी महत्वाची काही ठिकाणे या गडावर बसली आहेत. राहण्याची व जेवणाची व्यवस्था देवस्थानामार्फत 24 तास केली जाते. 2 वेळा महाप्रसादाची सोय आता केलेली आहे. मित्र, शिवरात्रीला मध्यरात्रीला 12 वाजता मातेच्या मंदिरावर ध्वज गवळी घराण्याकडून फडकवला जातो. मित्रांनो, होमकुंडात नवचंडी व शतचंडी यज्ञ विशेषत्वाने केले जातात. पुत्र प्राप्तीसाठी देवीला अनेक भक्तगण नवस बोलला जातो. म्हणजे असे अनेक भक्तांची ही प्रचिती आहे की देवी समोर आपण एखादा नैव ज्याला आपण नवस बोलतो, म्हणजे अहिक सुखाचाच हा एक भाग आहे. आपल्याला काहीतरी मागता येतो देवीची सेवा केल्या नंतर किंवा रोज करता त्यावेळेला काहीतरी आपण मागतो. तर या ठिकाणी मूळ स्थानावर येऊन जे कुलदेवी ज्या घराण्यांची आहे ते या ठिकाणी येऊन देवी समोर साखळी घालतात. मित्रांनो, नवस घालतात आणि पूर्ण पूजा संबंधी भक्तांच्या सर्व सोयी गुरुजी वरदाकडून अशा प्रकारे पुरवल्या जातात. मित्रांनो, हे लक्षात. मित्रांनो, महिषासुर दानवाने महादेवाकडून कठोर तपस्या करून वर मागितला होता. हा राक्षस साधा सुधा नव्हता. मित्रांनो, फार प्रसिद्ध त्या काळामध्ये होता आणि प्रचंड बलवान शक्तिमान होता. मित्रांनो, कोणत्याही पुरुषांच्या हातात नाही माझा मृत्यू होणार नाही म्हणून महिषासुर दानवा असा वर मागितला. मित्रांनो, महादेव आणि महादेवाने तथास्तु म्हटले. यानंतर तो मात्र दानव जो आहे तो खरा आपले पाहायला सुरुवात केली आणि त्यांनी अनेक प्रकारे मानवावर देव अत्याचार केले, अन्याय केले. मित्रांनो, त्यांचे धार्मिक कर्मकांड जे आहे ते उधळून लावले. मित्रांनो, मित्रांनो, स्वर्गावर आक्रमण करून त्याने इंद्रपद हस्तगत केले. अर्थात अनेक दानवांनी या प्रकारे कर्मकांड केले आहे.
या इंद्र देवाने मग त्रिमूर्तीकडे संरक्षण मागितले. महिषासुराचा वध पूर्ण करा मित्रांनो, तेव्हा त्रिमूर्तीने आपली शक्ती जी आहे ती एकत्र केली. तेव्हा एका तेजाची निर्मिती झाली. तेज आंबेच्या रूपात या धरती वर प्रगटले. मित्र महिषासुराचा मुक्काम गडा शेजारीच होता. देवीने त्याला तिथे काढून टाकले. त्याच्याशी बराच काळ तुंबळ युद्ध केले मित्रांनो. अखेर देवीने मोठ्या युक्तीने त्याचा वध केला. मित्र देव मुनी ऋषी मानवांना महिषासुराच्या वधाने फार मोठा आनंद झाला, अत्यानंद झाला. भक्तगण आपला आनंद व्यक्त करू. अशा प्रकारे हे मित्रांनो या ठिकाणचे गडावरचे किंवा गडावरची देवी जी आपण सप्तश्रम मित्रांनो त्या संबंधी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न. मित्रांनो जर आपली कुलदेवी ही देवी असेल गडावरची सप्तश्रम, तर नेमकं आपण काय करावं हे बऱ्याच लोकांना कळत नाही. तर मी या ठिकाणी असे सांगणार, जर त्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी, जर आपल्या मनामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची आली तर त्यांनी नक्कीच ती करावी. काही गोष्टी असतात की ज्या दुर्लक्ष करायला, इकडे तुम्ही जर तुझे मन तुम आपले मन जर आपण इकडे मंत्र जर म्हणा किंवा काही म्हणा पारायण काही उपयोग नाही. म्हणून माझ्या आपण सर्वांना माझ्या माता म्हणून की मन लावून घेणे तन मन धनाने सेवा आपल्या कुळदेवी देवीची आपण करावे. मित्रांनो कुळदेवी जर आपली आहे तर पाच पंच ज्याला आपण म्हणतो तत्व लक्षात ठेवा. तर पंच नियम ज्याला पाच, तो पहिला जो महत्वाचा नियम आहे तो अशा प्रकारे आहे. श्री सूक्ताचा अभिषेक आपल्याला त्या मूर्तीवर घ्यायचं आहे. आता मूर्ती आहे का टाक ही आपण ठरवा, पण टाक ही आपल्यासाठी असते आणि मूर्ती ही सर्वांसाठी असते हे लक्षात घ्यावा. तर श्री सूक्ताचा अभिषेक प्राणप्रतिष्ठेनंतर आणि नंतर निरंतर यात कधीही खंड पडता कामा नये. ज्या दिवशी खंड पडेल त्या दिवशी आपण पूर्णपणे उपवास करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा संपन्न होईल. मग मात्र तुमच्या हातून फार क्वचित शास्त्रनिषिद्ध कर्म घडण्याची शक्यता राहते. तर प्राण प्रतिष्ठा आणि त्यावर अभिषेक श्री सूक्ताचा ताक किंवा मूर्ती. तर अशा प्रकारे आपण हा पहिला नियम आपण पाहिला. दुसरा नियम असा आहे मित्रांनो की आपण उपवास करायचा आपल्या कुलदेवीच्या नावाने. आपण उपवास करायचा आहे तो उपवास कुठला करा, मंगळवार आणि शुक्रवार हे दोन देवीचे वार आहेत. आणि मासिक पद्धतीने जर म्हटलं तर दुर्गाष्टमी जे शुक्ल पक्षी देवी प्रत्येक मासामध्ये चंद्रमास, तर ती दुर्गाष्टमीचे व्रत आपण अवश्य करावे. पण त्या ठिकाणी आपल्याला पंचोपचार म्हणा षोडोपचार म्हणा अशी पूजा करायची.
आता उपवास मित्र को करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तिखट आणि मीठ की ज्याने चव निर्माण होते, ज्याने चव निर्माण होते, मीठ टाकल्यानंतर अळी अळली जी भाजी असते ती आपल्याला चांगली लागते. ज्यावेळेला आपण त्यात मीठ टाकतो तर सबंद भाज्या जरी भाजी असली मोठ्या तरी तिची चव बदलते. चवीमध्ये आपले जे काही लक्ष अडकलेले असते ते या ठिकाणी बाधक होऊ शकते. मित्रांनो, किंवा पुढे आपली गाडी चालत नाही, सुरू राहत नाही, हे लक्षात. तिसरा नियम मित्रांनो, मंत्र जपा. मंत्र जप आपल्या कुलदेवीचाच असावा. या चारही देवीचे मंत्र जप प्रत्येक तो गायत्री मंत्र जो हार आहे हा सर्वश्रेष्ठ मंत्र. त्यामुळे मित्रांनो, जर आपल्याला अडचण आली तरच आपण या नियमांचा विचार करावा. मंत्र जप हा माळेविना करायचा, कारण माळेला नियम असतात. म्हणून नियमात शक्यतो राहू खुल्या मनाने, एकदम फ्री टेन्शन असे आपण हा मन सेवा करायची, मंत्र जप करायचं. मूळ जे तुम देवीचं ठिकाण आहे, मूळ पीठ ज्याला साडेतीन पीठ जसे आहे ती प्रत्येक गावामध्ये आहे. तसे इथे जे आहे तेल ही सप्तशृंगी देवी. तर या देवीचे हा जो पाचवा नियम आपला सांगते की या देवीचे महात्म्य ते आपण पठन करावे. थोड्याशा मोठ्या पदात वाचले तरी हरकत नाही आणि मनामध्ये वाचले तरी. पण नेमकं होतं काय की ज्यावेळेला आपण वाच पठन करतो ते पठन करताना आपली स्पीड असते आणि जा काही जवळजवळ काही जुन्या लोकांना त्याच ठिकाणी ते जाऊन बसतात. आणि ज्या अशा प्रकारे तिचं जे महात्म्य आहे कोणदेवीचं, जसं तुळजाभवानी महात्म्य, सप्तशृंगी देवीचं महात्म्य म्हटलं की आपण बरेचसे भक्तगण दुर्गा सप्तशृंगी पाठ करतात. आपणही हे घरच्या घरी करू शकतात, बाहेर आपल्याला ते एवढे समजणार नाही किती त्यांच्या पद्धतीने चालतात. तुम्हाला मॅच होत असेल तर ठीक आहे, अन्यथा ते तशाच प्रकारची आपण विकत आणतो. आणि यानंतर आपण आपल्या जे नियम आहे आता मी सांग ते पालन करण्याचा प्रयत्न करा. उपवास, श्री सप्ताभिषेक, मंत्र जप, मूळ पीठावर जाऊन मानसन्मान आणि महात्म्य पठण, अशा प्रकारे आपण या माध्यमातून आपल्या कुलदेवीची उपासना जी आहे ती बिनधास्त करू शकता. मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी मी टाक दाखवलेला आहे. देवीच्या मूर्तीपेक्षा, फोटोपेक्षा हा टाक आपण ठेवला तर, पण टाक ठेवला म्हणजे तुम्हाला अभिषेक आला, कारण टाकावर यंत्रावर अभिषेक घ्यावा लागतो तरच ते कार्यरत राहतात, अन्यथा ते कार्यरत राहत नाही. मित्रांनो, निर्जीव प्राणी जातात अशी मूर्ती आपल्याला काहीच आशीर्वाद देऊ शकत. म्हणून या ठिकाणी दाखवलेला जो टाक आहे याच प्रकारे आपण तो घ्यायचा आहे आणि आपल्याला ठेवायचा आहे. फोटो म्हटल्यानंतर तुम्हाला तेवढेसे रिझल्ट जे आहेत ते कमी मिळतील, कारण त्यात पंचोपचार पूजा आहे पण अभिषेक नाही. मग आता ज्यांना अभिषेक
येत नाही किंवा आवडत नाही, करत नाही, वेळ नाही, काही कारण असं, आपल्याला ते दिवसभरामध्ये काय करत ते आपल्याला माहित असतं, तरी देखील त्यांना तसं म्हणणं त्यांचं असतं की वेळ नाही, हरकत नाही. पण आता निदान स्वार्थी बुद्धी ठेवून चालवून तशी वृत्ती समोर ठेवून आपण ते जे काही आहे आपण ग्रहण करायचं ते आपण करू शकता मित्रांनो, तर कोणाचीही वाट पाहायची गरज नाही. तेव्हा अशा प्रकारे हा ताक आपण देवीचा ठेवू शकता. तुम्ही जाल मूळ स्थानावर तिच्या दर्शनासाठी त्यावेळेला हा ताक आपल्याला सोबत द्यायचा आहे आणि चरण स्पर्श करून देवीचा चरण स्पर्श करून तो आपल्याकडे आणायचा आहे. तर मित्रांनो, या साडेतीन पीठापैकी अर्ध पीठ जे आहे सप्तशृंगी देवीचे, या संबंधी मी आपणास माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा आपणा आपणाकडून काही कॉमेंट्स असतील तर आपण ते अवश्य कळव. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो आहे सप्तशृंगी देवी संबंधी त्यांचा मंदिर आणि मंदिराचा परिसर तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे क्रम करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मधून अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद. हरिओम. शंभो.